दरवर्षी प्रमाणे यंदाही महानगरपालिकेच्या वतीने पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. दिनांक 23 मार्च ते 25 मार्च 3 दिवस चालणारी स्पर्धा कोथरूडमध्ये होती आहे आणि या स्पर्धेमध्ये या संपूर्ण देशातील काही चांगले मान्यवर असे पैलवान आणि शिवाय परदेशातील काही पैलवान अशा चांगल्या पद्धतीचे खेळाडू या ठिकाणी सहभागी होत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्या खेळाडूंनी ज्या पैलवानांनी आजपर्यंत चांगली कामगिरी केली अशा सर्व खेळाडूंचा या ठिकाणी आपल्याला सहभाग झालेला निश्चितपणे दिसेल. त्यामुळे कुस्ती ही आपली मराठी मातीतील आपला खेळ आहे आणि त्याला कुठेतरी प्रोत्साहन देण्याचं काम तो जिवंत ठेवण्याचं काम किंवा त्याला चालना देण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून या निमित्तानं होणार आहे आणि मला असं वाटतं की एक चांगली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी निश्चितपणे जिल्हा तालीम संघ असेल महाराष्ट्राचे पुस्तिका परिषद असेल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा या ठिकाणी होती आहे. जे बाहेरगावचे खेळाडू असतील किंवा परदेशातील खेळाडू असतील यांची राहण्याची भोजनाची अत्यंत चांगली पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. शिवाय महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये एवढी मोठी रोख स्वरूपाची रक्कम कुस्ती स्पर्धेला देण्याची मला असं वाटतं की ही एकमेव स्पर्धा असावी. एकूण जवळपास 60 ते 65 लाख रुपयाची रोख बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की म्हणूनच मी मगाशी म्हणत असेल की कुस्ती सारख्या या आपल्या मराठी मातीतील आपल्या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम पुणे महानगरपालिकेत मला असं वाटतं कोणी करत नाही. इतकी मोठी स्पर्धा पुणे महापालिका या निमित्तानं स्पर्धेचं उद्घाटन असेल बक्षीस समारंभ असेल या निमित्तानं अनेक मान्यवर पुण्यामध्ये या स्पर्धेसाठी येत आहेत. त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे असतील, पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री पुण्याची बापट असतील आणि शिवाय पुण्याच्या महापौर असतील. याशिवाय ज्या कुस्तीसाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले कष्ट घेतले ही कुस्ती वाढवली जोपासली असे जुने नामवंत पैलवान मग ते हिंद केसरी गणपत आंदळकर असतील, दादू चौगुले असतील, दीनानाथ सिंह असतील या खेळाडूंसो या मोठ्या खेळाडूंसोबतच ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार असेल, गीता फोगट असतील हेही सेलिब्रिटी खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले. सलामाप्रमाणे यावर्षी आपल्या पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आपल्या पुणे महापालिकेचे नगरसेवक व स्टँडिंग कमिटी माय चेअरमन आदरणीय मुन्या मुरलीधरांना मोहोळ यांच्या प्रभागात आपण या MIT कॉलेजवरून घेत आहे. त्या स्पर्धा 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व महिला आणि पुरुष आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे. जे भारतातले आणि महाराष्ट्रातले खूप चांगले उत्कृष्ट पैलवान आहेत त्यांच्या तुर्कस्तानच्या मुलांच्या कुस्ती आयोजन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र आणि राज्य लेवलला 700 ते 800 खेळाडू येतात या स्पर्धेत सहभाग होतो. आपल्या लढतीमध्ये बाकीच्या तर ज्या खाली स्पर्धा आहेत ते कोण स्पर्धेत भाग घेईल आणि कोण जिंकत येते वेगळे आहेत आणि ज्या आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे जो साबा पैलवान आहे जो हिंद केसरी आहे पंजाबचा किंवा विजय चौधरी असेल आपला ह्या वर्षीचा जो ट्रिपल महाराष्ट्र केसरी किरण भगत असेल उप महाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे आणि मुन्ना धुंदुरके ह्या मुलांच्या आपल्या मातीच्या स्टाईलमध्ये कुस्त्या घेतल्या.